नमस्ते विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन पद्धतीमध्ये आपले सर्वांचे प्रथमत स्वागत मी प्राध्यापक के केन ज्युनियर कॉलेज शिराढोन विषय इतिहास ताशिका प्रथम आज आपण इयत्ता अकरावी विषय इतिहास या इतिहास विषयाची प्रथम ओळख करून घेणार आहोत चला तर विद्यार्थी मित्रांनी मित्रांनो पाहूया इतिहास म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो इतिहासपूर्व काळापासून मानवाने जी प्रगती केली आणि आज एकवीसव्या शतकात पदार्पण केले या व्यापक कालखंडाची कथा म्हणजे इतिहास होय इतिहासपूर्व काळापासून इतिहासपूर्व काळ म्हणजे कोणता काळ की ज्या काळातील मानवाला लिहिण्याची वाचण्याची कला अवगत नव्हती तो काळ म्हणजे इतिहासपूर्व काळ आणि या काळापासून मानवाने जी प्रगती केली आणि आज एकवीसव्या शतकात पदार्पण केले हे व्यापक अशा कालखंडाची इथंभूत कथा म्हणजे इतिहास होय तसेच विद्यार्थी मित्रांनो अश्मयुगापासून अश्म म्हणजे अश्म दगड ज्या काळात मानवाने तोडण्यासाठी फोडण्यासाठी शिकारीसाठी स्वतःच्या संरक्षणासाठी कलेचे आविष्कार कोरण्यासाठी अग्नीसाठी फक्त आणि फक्त दगडाचाच वापर केलेला होता अशा काळाला अश्मयोग म्हटलं आहे अश्मयुगापासून चालत आलेली मानवाची प्रगती इतिहासामध्ये नमूद केलेली आहे कोणत्या काळापासून अश्मयुगापासून म्हणजेच इसवी सन पूर्व तीन लाख वर्ष त्या काळापासून चालत आलेली मानवाची प्रगती इतिहासामध्ये नमूद केलेली आहे आणि या सर्व प्रगतीचा अभ्यास इतिहासामध्ये केला जातो याशिवाय विद्यार्थी मित्रांनो <coughs> अन्नासाठी भटकंती करणारा अस्थिर मानव आज आपण पाहतोय स्थिर स्वरूपाचे जीवन जगत आहे ही सर्व प्रगती मानवानं केलेली आहे त्या प्रगतीचा अभ्यास आपणाला इतिहासामध्ये करता येतो याशिवाय एकेकाळी गुहेमध्ये राहणारा मानव डोंगर दर्या कपाऱ्यामध्ये राहणारा मानव आज महानगरामध्ये वास्तव्य करीत आहे ही सर्व प्रगती विद्यार्थी मित्रांनो मानवानंच केलेली आहे या प्रगतीचा अभ्यास आपणाला इतिहासामध्ये करता येतो एकेकाळी दगडी हत्यारे वापरणारा मानव आज विद्यार्थी मित्रांनो संगणक हाताळतो आहे ही सर्व आश्चर्यकारक प्रगती मानवाने केलेली आहे आणि या प्रगतीचा आढावा म्हणजेच इतिहास होय पुराश्मयुगीन मानव मध्याश्मयुगीन मानव नवाश्मयुगीन मानव नद्यांच्या काठी स्थिर झालेला मानव समूह करून राहणारा मानव संस्कृती निर्माण करून राहणारा मानव ते आजपर्यंतच्या मानवाच्या प्रगतीचा अभ्यास आपणाला इतिहासामध्ये करता येतो याशिवाय मानवाच्या निर्मितीपासून विद्यार्थी मित्रांनो मानवाच्या निर्मितीपासून ते आजपर्यंतच्या वाटचालीत अनेक महत्त्वपूर्ण घटना घडवून गेलेल्या आहेत आणि या सर्व घटनांची नोंद इतिहासामध्ये केलेली आहे याचा अभ्यास आपणाला इतिहासामध्ये करता येतो याचबरोबर मानवाच्या सामाजिक राजकीय आर्थिक आणि सांस्कृतिक जीवनपद्धतीचा अभ्यास आपणाला इतिहासामध्ये करता येतो मानवाने आपले जीवन सुखी आणि समृद्ध करण्यासाठी निरनिराळ्या संस्था स्थापन केल्या त्या संस्थेचा अभ्यास आपणाला इतिहासामध्ये करता येतो थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो इतिहास म्हणजे भूतकाळातील पृथ्वीच्या पाठीवरील मनोरंजक आणि स्मरणीय घटनांचा शोध घेणे म्हणजे इतिहास होय अशा इतिहासाचा अभ्यास आपणाला या ठिकाणी करता येतो इतिहासाचे जनक डॉटस ऑब्जेक्टिव्हमध्ये आपणाला कदाचित एखाद्या मार्काला प्रश्न विचारला जाऊ शकतो इतिहासाचे जनक कोण डॉटस लक्षात आलं पाहिजे आपणाला ग्रीक तत्ववेत्ता हेरो डॉटस यांना इतिहासाचे जनक म्हटलं जातं तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो इतिहास विषयाची ओळख थोडक्यात आजच्या पिरियडला आपणाला सांगता येते यानंतर विद्यार्थी मित्रांनो इतिहास विषय कृती पत्रिका आराखडा म्हणजेच इतिहास विषयाच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप विद्यार्थी मित्रांनो इतिहास विषयाची लेखी परीक्षा ही ऐंशी गुणांची लेखी परीक्षा किती गुणाची ऐंशी गुणाची मी तुम्हाला परवाच्या पिरियडमध्ये हॉट्सऑपला प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आणि विषयाची पी डी एफ पाठवलेली आहे आपण पाहिलंच असेल लेखी परीक्षा ही ऐंशी गुणाची याच्यामध्ये जवळपास एकतीस मार्गाचे क्वेश्चन हे वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असतील एकतीस मार्ग वस्तुनिष्ठ ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे प्रश्न विचारले जातील बाकीचे दीर्घोत्तरी उत्तरी सविस्तर उत्तरे लिहा मुद्द्याच्या आधारे उत्तरे लिहा अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील आणि प्रात्यक्षिक परीक्षा ही वीस गुणाची असेल तीही आपापल्या स्तरावर आपल्या कॉलेज स्तरावर तर अशी एकूण ही शंभर मार्काची प्रश्नपत्रिका आपणाला इतिहास विषयासाठी असणार आहे त्याचबरोबर या विषयाच्या दोन घटक चाचणी घेतल्या जाणार प्रथम सत्र अंतर्गत पंचवीस मार्क आणि द्वितीय सत्र अंतर्गत पंचवीस मार्क अशा दोन घटक चाचण्या घेऊन आपल्या कार्याचं मूल्यमापन केले जाणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपणाला इतिहास विषयाची ओळख आणि कृतिपत्रिच पत्रिकेचे स्वरूप या ठिकाणी आजच्या पिरियडला सांगता येतं आजच्या पिरियडला आपण इथंच थांबू पुढचा भाग उद्याच्या पिरियडला धन्यवाद